वाळपय सत्तरी अशा ग्रामीण भागांतल्या ही पदकां वार्षीक हांगा येतात. एक एक पदकां भितर 40, 50, 70, 110 सुद्दां लोक आसतात. दिवाडीचें जें पदक येता विठ्ठल रघुमाई त्या पदकां भितर 110 लोक आसतात. आनी गांवगिरे लोक हे कश्टकरी लोक हे मोठ्या उमेदीन आपली संस्कृती आमच्या समोर प्रेजेंट करतात. ह्या स्पर्धेचो जो प्रायज स्ट्रक्चर आसा तो दिंडेचो आसा. तो पयले प्रायज फर्स्ट पक्षाचे आमी दितले ते 33,333, दुसरे 25,000 आनी तिसरे 20,000. ताका लागून कॉन्सोलेशन प्रायज आसा ताजे बरोबर जी 5,000, 5,000, 5,000 तीन आसा. आनी इंडिविज्युअल बक्षीस जी आसा ती पकवाज वादक जो बऱ्यावन बरो पकवाज वाजयतलो ताचे खातीर 1,000. बेस्ट कॉस्ट्यूम म्हळ्यार विठ्ठल रखमाई जावं मागीर वेगवेगळे संतांची रुपां करप हांचे खातीर इंडिविज्युअल बक्षीस आसा ती 1,000. आनी बेस्ट सिंगर अख्खे दिंडेचो जो उठाव आसता तो गाण्याचेर आसता. जो बरो गायता ताची दिंडी बरी नासता म्हणून बेस्ट सिंगर हे इंडिविज्युअल बक्षीस आसा. आमच्या ह्या स्पर्धेक आनीक स्पर्धा जी मोठे आकर्षण आसा आकाशकंदील. आकाशकंदील 200-250 तरी आकाशकंदील गोंयभरच्यान येता. आनी ही आकाशकंदील आमी दोन पार्टांनी डिवायड केल्या, एक ट्रेडिशनल आनी एक इनोवेटीव. हे आकाशकंदील सादारण पेडणेच्यान सुद्दां लोक हांगा येतात घेवन आकाशकंदील. ह्या आकाशकंदील पयले इनोवेटीव, ह्या इनोवेटीव आकाशकंदीलाक पयले बक्षिसां 6,001 रुपया, दुसरे आसा 5,001 रुपया, चवथे 4,001 रुपया, तिसरे आनी चवथे आसा 3,001 आनी पांचवे आसा 2,001. आकाशकंदील ट्रेडिशनल हे आमी पारंपारीक रित्या पयली सावन गोंया भितर आमी करताले हे ट्रेडिशनल आकाशकंदीलाक फर्स्ट प्रायज आसा 4,001, दुसरे आसा 3,001, तिसरे आसा 2,501, चवथे आसा 1,500 आनी पांचवे आसा 1,000. हे दोन स्पर्धे बरोबर आनी एक स्पर्धा खास जे यंग भुरगे वेगवेगळे कडेन फ्रूट कार्विंग करतात. आमकां आमकां पयलां कॅटरिंगा वेळार आनी वेगवेगळ्या जेवणावळी आसतात तेणे फ्रूट कार्विंग हे बरें आकर्शण आसता. ह्या भुरग्यांक उत्तेजन मेळचें तांकां ते एनकरेज जावचे म्हणून तांचे खातीर आमी फ्रूट कार्विंग हें दवरलां. आनी बऱ्याहून बरी कॉम्पिटिशन हें जाता. अनेक तरेचे फ्रूट कार्विंग ते करतात जे लोकांक पळोवपाक आवडटा. त्या फ्रूट कार्विंगाक फर्स्ट प्रायज आसा 3,000, दुसरें आसा 2,000 आनी तिसरें आसा 1,500. ही स्पर्धा जातली 14 तारखेक. 14 तारखेक दिंडी महोत्सवा निमतान सांजे वेळार 4-6 वरांचेर स्पर्धेक सुरवात जातली पथक स्पर्धा. आनी आकाशकंदील नेमान 7 ही स्पर्धा हरी मंदिरा कडेन सुरू जातली. ती मडगांवच्या मार्केटा भितरल्यान मुन्सिपल चौकाच्यान क्रॉस करीत दामबाब चौक म्हणून आमी त्या स्थानाक नांव दिलां त्या स्टेट बँके कडेन. थंय हे सगळे आपले राज रिंगण म्हणून आसा जे फायनल प्रेजेंटेशन करतले. आकाशकंदील थंयच आसा, फ्रूट कार्विंग बी थंयच आसा. ह्या स्पर्धे निमतान लास्ट इयर गेल्या वर्साक आमी वारकरी जे मडगांवच्यान पंढरपूर मेरेन चलत गेले अशा वारकऱ्यांचो आमी सन्मान केल्लो. ह्या वर्साक आमी मडगांवचे काही बिजनेसमॅन जे मोठ्या कश्टान एस्टाब्लीश जाल्या, तांणी लोकांची सेवा केल्या, लोकांक ऑपॉर्च्युनिटी दिल्या, अशा काही कश्टकरी इमानदारपणे काम करून आपूण एस्टाब्लीश जाल्या बिजनेस क्लासाचो आमी थोड्या लोकांचो सत्कार करपाचो आसा. जी नांवां आमकां अजून येवची आसात ती त्या दीस तुमचे मेरेन पावतली. ह्या कार्यक्रमाक ह्या सत्काराक आमी दिंडे महोत्सवा निमतान मुखेलमंत्री बाब श्री डॉक्टर प्रमोद सावंत, आर्ट एंड कल्चर मंत्री बाब गोविंद गावडे आनी ट्युरिजम मिनिस्टर बाब रोहन खवटे हे आमचे भितर ते उपस्थित आसलेले. आमचे मडगांवचे आमदार दिगंबर कामत आनी आमचे नेमान आमचे अध्यक्ष बाब दामू नायक हे थंय उपस्थित आसलेले आनी बाकी सगळे काउन्सिलर आनी मुख्य अतिथी थंय उपस्थित आसले. ही स्पर्धा एकूण आमी जी आयोजीत करतात ती जोड पालो ह्या स्पर्धेक आसा आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट आनी गोवा ट्युरिजम डिपार्टमेंट हे दोगूय आमकां ही स्पर्धा यशस्वी करपाक आदार. तुमचे कडल्यान तर कितें विचारायचे Thank you.
थैंक यू व्यू बर गुरु तुम्ही आता मला एक एनकरेजमेंट मिळाला आणि एक रिक्वेस्ट आज तुम सगळ्या माझी त्या दिस ओव्हरऑल मेरे पावले झाले उद्घाटन आता तुम्ही हे पळवा पिकअप मेट्रो मागे रिंग वेळ मागे लेट मेट मशे पण उद्घाटन सोवर मेरे आम्ही कसे करतले कारण इस्कॉलाची पत्ता असा ही इस्कॉलाची पत्ता सोवर आणि सुरू करतली त्यांची प्रेझेंटेशन असा